नमस्कार विद्यार्थ्यांना, आज आपण इयत्ता 6वी इतिहास पाठ क्रमांक 2 इतिहासाची साधने या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. तर यासारख्या तुम्हाला दुसऱ्या सब्जेक्टचे व्हिडिओ पाहिजे असेल, आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला मिळून जातील. यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामधील एक नंबर प्रश्न, लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जाईल? उत्तर, लिहिण्यासाठी खापरे, कच्च्या विटा, झाडाची साल, भुर्जपत्रे, ताडपत्रे, तांब्याच्या धातूचा पत्रा, शिळा इत्यादी साहित्याचा उपयोग केला जाईल. वेद वाङ्मयातून कोणती माहिती मिळते? उत्तर, वेद वाङ्मयातून इ.स.पू. 1500 पासूनच्या प्राचीन भारतीय इतिहासाविषयीची माहिती मिळते. प्रश्न क्रमांक 1 मधील 3 नंबर प्रश्न, मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे? उत्तर, मौखिक परंपरेने ओव्या, लोकगीते, लोककथा इत्यादी साहित्य तसेच लिखित स्वरूपात रूपांतरित होण्याच्या आधीचे वैदिक, जैन व बौद्ध साहित्य जतन करून ठेवले आहे. प्रश्न क्रमांक 2, खालील साधनांचे भौतिक, लिखित व मौखिक साधने यात वर्गीकरण करा. ताम्रपट हे खाली साधने दिलेले आहे, त्यांचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. तर बघा, भौतिक साधने आहेत मातीची भांडी, मणी, स्तूप, नाणी. लिखित साधने ताम्रपट, प्रवास वर्णने, शिलालेख, वैदिक साहित्य, पुराण ग्रंथ. मौखिक साधने आहेत लोककथा, ओवी, पोवाडा आणि भजन. प्रश्न क्रमांक 3, पाठातील मातीची भांडी पहा व त्यांच्या प्रतिकृती तयार करा. विद्यार्थी मित्रांनो, चित्र दाखवल्याप्रमाणे भांड्याची प्रतिकृती बनवायची कृती तुम्हाला करायची आहे. तर ही बघा भांडी, ही भांडी मातीपासून बनवलेली आहे, तुम्हाला अशी प्रतिकृती बनवायची आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, कोणत्याही नाण्याचे निरीक्षण करा व त्यावरून खालील बाबींची नोंद करा. उत्तर, नाण्यावरील मजकूर. नाण्याच्या पुढील उजव्या बाजूला इंडिया व डाव्या बाजूला भारत तसेच राजमुद्रेच्या खाली सत्यमेव जयते असा मजकूर आहे. वापरलेला धातू स्टेनलेस स्टील. नाण्यावरील वर्ष 2013. नाण्यावरील चिन्ह भारताचा रुपया. नाण्यावरील चित्र पुढच्या बाजूस राजमुद्रा आणि मागील बाजूस कमळाचे फूल आहे. भाषा मराठी आणि इंग्रजी. वजन 3.76 ग्रॅम. आकार गोलाकार. किंमत 1 रुपया. प्रश्न क्रमांक 5 आहे, कोणकोणत्या गोष्टी मौखिक रूपाने तुमच्या स्मरणात आहेत त्यांचे गटात सादरीकरण करा. उदाहरणार्थ कविता, श्लोक, प्रार्थना, पाढे इत्यादी. तर आता आहे ओवी. पांडुरंग पिता रुक्मिणी माझी बया, आषाढ वारीला पुंडलिक आला न्याया. व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.